अधर्म देखते हैं न जात, देखते नहीं वो इंसानों के रंग। संकल्प लिया है जिन्होंने देश को बचाने का, है मेरे वतन के लोगों, हमारा भी फर्ज बनता है उन्हें सलाम करने का। नमस्कार, संपादक बोलतोय। आपल्यासोबत आज आहेत आपल्या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बच्चू कडू। गेल्या काही दिवसापासून अकोला शहरात कोरोनाने कहर घातलेला आहे, यामागचं नेमकं कारण काय आहे आणि आपल्या जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या जात आहेत या संदर्भात आपण सरांसोबत सर सिटी न्यूजमधून तुमचं स्वागत आहे। सर, अकोला जिल्ह्यात कोरोनाचा जो कहर झाला आहे याच्यामागं नेमकं कारण काय आहे? या दोन ते तीन पेशंट असे निघाले का ज्यांच्यामुळे आपण 100 ते 150 गेलो, कदाचित ते दोन दुसरे निघाले असते सामान्य नागरिक तर आपण 150 आकडा कमी राहिला असता। हा योगायोग आहे म्हणजे मला वाटतं ते 150 कसे त्याच्या संपर्कात वन टाईममध्ये सगळे 150-200 लोक आले, त्यांची आपण लगेच उपाययोजना केली पण ते तेपर्यंत पॉझिटिव्ह होऊन गेले होते। मुळात त्याचं लक्षणं नाही आहे, माहीत पडत नाही। मी कोरोनाग्रस्त असू शकतो पण माहीत नाही, लक्षणं नाही आणि न दिसणाऱ्या शत्रूवर कशी गोळी चालवायची याचा काही ट्रॅप कोणत्या देशानं जगानं तयार केलं नाही, पण आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहे, त्याला यश अपयश चालू आहे। लोकांमध्ये काही सुधारणा होणं गरजेचं आहे, प्रशासनामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे। दोन्ही एकून जर आपण हे केलं जितक्या जोरानं भिंत आहे समोर त्याला चेंडू मारावा लागेल आणि तो कॅचही करावा। सर, नागरिकांचं म्हणजे अकोलेकरांचं एक असं मत आहे की बा एका ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे हा वाढला असं वाटतं का? कोरोना असं काही पाहत नाही, लोकप्रतिनिधी बैठक झाली काय, कलेक्टरना बैठक घेतली त्याला दिसत नाही, त्याच्यामुळं तसं म्हणणं मला वाटतं उचित राहणार नाही। कारण जे काही आपण पाहतो आहे लोकांमध्ये अगदी हा चेंडू लोकांच्या बाजूनं आहे, तर तुम्ही माझ्यासोबत बोलताना 1 मीटरचं अंतर ठेवून आपण बोलत नाही, बरोबर? हे चूक आहे। म्हणजे आपण एका इकडे हे करत असताना मी तुमच्या आत्मीयतेपोटी मी जवळ आलो आणि तुम्ही जवळ आले, हेच तर खरं ज्ञानबाची मेघ आहे, बरोबर? हे जण प्रत्येक जण अशाच चुका करतं आणि मग त्याचा आपण बळी पडतो। अकोल्यात आता सध्या कोरोना संक्रमण थांबवण्याकरता आपण आणि प्रशासन काय उपाययोजना करणार? आपण प्रयत्न करतोय, अर्थात आम्हाला परवानगी घ्यावं लागेल 1 ते 6 बंद करण्याचं, 1 तारीख ते 6 तारखेपर्यंत पूर्णतः बंद जनता कर्फ्यू म्हणून, त्यात मेडिकल आणि शेतकऱ्यांना बाजूला ठेवून आपल्याला ते बंद करावं लागेल। दुसरा, क्वारंटाईन करण्याचं जे आम्ही पाहतोय त्याची संख्या आम्ही आता वाढवणार आहे, आजच 700-800 लोकांना आम्ही क्वारंटाईन करून ठेवणार। तिसरा आपण पाहतोय का यामध्ये सगळे आपण जे तपासण्या करायच्या आहे पूर्ण 5 लाख लोकांच्या तपासण्या करून त्यांच्यामध्ये काही आजार आहे का संशयित ते आपण बाहेर काढू। याच्यात मूळ कारण असं आहे का आम्ही फेलिवर का आहे देशात आपण जर पाहिलं तर याच्यात ताप येत नाही, खोकला येत नाही, आजारानं विषाणूनं आपले लक्षणं बदलून म्हणजे आपल्या भूमिका बदलून घेतलेल्या आहे, त्यांना याला शोध घेणं। कधी कधी आम्ही पाहतो का त्याला काहीच नसतं आणि तो पॉझिटिव्ह निघतो, बरोबर? कधी कधी खोकला सर्दी निघतं तो दुसरा तो पॉझिटिव्ह निघत नाही, या मोठ्या अडचणी प्रशासनासमोर आहेत। निश्चितच जो आमची जे टीम आहे कलेक्टर असेल SP असेल याच्यावर सुद्धा मूल्यांकन होईल 8 दिवसात, आणि चुका केल्या तर कारवाई होईल। मेडिकलमध्ये सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार, किमान 2 रुग्णांची आम्ही बाहेर घेऊ, त्यांच्याकडून माहिती करून घेऊ का काय व्यवस्था झाली, सगळ्या व्यवस्था आपण करतो। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो आहे, नेहमी आपला संदेश असतो की प्रत्येकानं सैनिक होऊन उभं राहा प्रत्येकाच्या पाठीशी, अकोलेकरांना तुम्ही असाच काही संदेश काय द्या? मला वाटतं अकोल्यावाल्यांनी जर मनावर घेतलं तर मला वाटतं कलेक्टर आणि बच्चीकडे होऊन पालकमंत्री म्हणून आज आमची गरज पडणार नाही, एवढ्या ताकदीनं ते लढू शकतात, तेवढी ताकद आणि समज त्यांच्यामध्ये आहे, फक्त मनावर घ्यावं लागतं। आणि एकदा जर मनावर घेतलं आणि मी सैनिक आहे एवढं जर त्यांनी म्हटलं तर मी सांगतोय कोरोना चुटकी वाजवल्यासारखा चालला जाऊ शकतो। प्रत्येकानं घरात राहताना आम्ही पाहतोय का याच्यावर उपाययोजना काय, मास्क लावा, 1 मीटर अंतरावर वगैरे, हात नेहमी धुवा, हात तोंडात जाऊ देऊ नका, हा केसातून जात नाही, कानातून जात नाही, डोळ्यातून नाकातून आणि तोंडातून जाण्याची शक्यता, त्याला कसं पावबंदी करता येईल एवढं लहान वागा लागतं। एवढे जर सगळे सुधारणानं वागले
तर भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते, लॉकडाऊन ठेवता येत नाही, आम्हाला गरिबाचं काम करता येईल, परंतु लोक हे वागतच नाही. एवढं त्यांना काय बंदूक घेऊन वागा लागते का, तलवार घ्या लागते का, वखर घ्या लागते का, उदई मारा लागते का, धमीला उचला लागते का? नाही. दूर राय, मास्क वा, सॅनिटायझरचा वापर कर, एवढं वागायचं आहे लोकांना, एवढं आपल्याकडून वागणं नाही होऊन जायचं. सर, अकोल्यामध्ये आज 5 सेंचुऱ्या झाल्या. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत जर पाहिलं तर 5वी सेंचुरी आपण मारलेली आहे. कदाचित याच्यापेक्षा आता पीक पिरियड आणखीन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तर याच्या संदर्भात फक्त माझा शेवटचा असा प्रश्न आहे किंवा नागरिकांनी याला घाबरावं की घाबरू नये, कारण नागरिकांमध्ये 2 मत आहे. एक मत असं आहे की बा कोरोना आहे, दुसऱ्याचं मत आहे कोरोना नाही आहे. त्याच्यामुळे अशा लोकांना काय सांगतो? माझं म्हणणं आहे घाबरून तर मरण आहे. माझा सर एखादा साप चावला तर लोक त्याचं 20 चळाच्या अगोदरच मरतात, घाबराचं काय? आता कोरोनाचं 20 सापा एवढं जहरी आहे का? नाही आहे. याच्यातलं वाचण्याचं प्रमाण चांगलं आहे. आता आपलं असं म्हणणं आहे का घाबरण्यापेक्षा खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. घाबरल्यापेक्षा खबरदारी घ्या, म्हणजे घाबराची वेळच तुमच्यावर येणार, तेवढं केलं तरी बस. सर, धन्यवाद.